नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10 डिसेंबरच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी. ओके, तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि जर तुम्हाला हे लेक्चर यूजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. ओके, क्वेश्चन लेक्चरच्या एंडला आपण एक क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, चला सुरुवात करू आता आपण कालच्या क्वेश्चनपासून. बघा काय क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्वच्छ समुद्र 2018 अभ्यास आयोजित केला गेला? ओके, याचं उत्तर अगदी सिंपल आहे, पर्याय क्रमांक एक पोर्ट ब्लेअर. स्वच्छ समुद्र 2018 जो की भारतीय तटरक्षक दल ICGद्वारे आयोजित केला गेलेला होता, जो प्रादेशिक पातळीवरील समुद्र प्रदूषण कमी करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्याचा सोल्यूशन काढण्यासाठी हा अभ्यास आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला, स्वच्छ समुद्र 2018 ICGद्वारे भारतीय तटरक्षक दलाद्वारे आयोजित केला गेलेला आहे. चला सुरुवात करूया आता आपण आजच्या न्यूजपासून. आज 10 डिसेंबर आहे, म्हणजेच काय, ह्युमन राईट्स डे आहे, बरोबर. आता दरवर्षी हा 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तर बघा, याची सुरुवात जी आहे ती ते 1948 साली झालेली आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आहे त्याचं स्वीकृतीकरण जे आहे ते 10 डिसेंबर 1948 ला झालेलं. मग त्या अनुषंगाने तो डेट साजरा करण्यासाठी 10 डिसेंबर हा दरवर्षी ह्युमन राईट्स डे म्हणून साजरा केला जातो. आता 1948, मग हे जे वर्ष आहे ते 70 वर्ष आहे. ओके, आणि सांगायचं झालं तुम्हाला याच्याविषयी, तर बघा, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार, आपण न्यूज घेतलेली होती की जी पाकिस्तानच्या ज्या वकील आहेत अस्मा जहांगीर यांना मरणोत्तर जो संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार दिला गेला त्याचं वितरणसुद्धा 10 डिसेंबरला होणार असं आपण त्यावेळेला लेक्चरमध्ये घेतलेलं होतं, बरोबर. तर जस्ट रिकॉल करण्यासाठी इथे सांगितलं की मग अस्मा जहांगीर ज्या आहेत त्या चौथ्या पाकिस्तानी आहेत की ज्यांना हा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार मिळालेला आहे. याच्या आधी कोण कोण आहे? मलाला युसुफजाई आहे की ज्यांना 2013 मध्ये मिळालेला आहे, बेंजीर भुट्टो आहेत, बरोबर, ज्यांना 2008. त्यानंतर बेगम लियाकत अली खान आहे ज्यांना 1978 ला मिळालेला आहे. ओके, त्या चौथ्या आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. एकमेव भारतीय आहेत, आपण क्वेश्चन घेतलेला होता त्याच्यावरती, तर ते कोण आहेत? बाबा आमटे, ज्यांना 1988 ला मिळालेला आहे. बाबा आमटेंचं पूर्ण नाव काय? मुरलीधर देवीदास आमटे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात असावं. ओके, आणि आता इथे घेतलेलंच आहे की नोबेल पारितोषिक वितरण. तुम्हाला माहितीच आहे की ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये नोबेलचं डिक्लेरेशन होतं आणि 10 डिसेंबर रोजी नोबेल पारितोषिक वितरण केलं जातं. हे कुठे होतं? स्वीडन स्टॉकहोम इथे होतं. एक्सेप्ट कुठला? शांततेचा नोबेल जो आहे तो नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे होते, बरोबर. आता नोबेलचा आलेला आहे तर जस्ट आपण इथे फास्टमध्ये रिव्हिजन करून घेऊ. नोबेल कधी स्थापन झाला? 1895. पहिला कधी दिला गेला? 1901, बरोबर, हे आपण त्यावेळेला घेतलेलंच होतं. आणि 1901 पासून, म्हणजे 1 ला किती? 5च होते, पण 1969 लक्षात ठेवा की स्वीडन मध्यवर्ती बँकेने अर्थशास्त्रासाठी सुद्धा नोबेल देण्यास सुरुवात केली गेली. आणि विशेष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नोबेल जो आहे तो मरणोत्तर दिला जात नाही, पण जर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्या विजेत्याचं निधन झालं तर त्याला तो दिलेला पुरस्कार मरणोत्तर असतो. ओके, डिक्लेअर झाल्यानंतर जर निधन झालं तर त्याला दिला जातो पण तो मरणोत्तर होतो. ओके, आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की पहिल्यांदा 5 होतं 1901 ला सुरुवात झाली त्यावेळेला, आणि 1969 ला जे की स्वीडनची मध्यवर्ती बँक आहे त्यांनी अर्थशास्त्रासाठी इकॉनॉमिकमध्ये नोबेल देण्यास सुरुवात केली. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला इथे माहीत पाहिजे. आता इथे जस्ट युनायटेड नेशन आले तर युनायटेड नेशन्स डे कधी साजरा केला जातो? तर 24 ऑक्टोबर, बरोबर. 24 ऑक्टोबर 1945 ला जी युनायटेड नेशनची स्थापना झालेली त्याच्यावरती 24 ऑक्टोबर हा युनायटेड नेशन्स डे असतो, हे पण जस्ट डे तुम्ही लक्षात ठेवा. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर यूजफुल वाटतंय. जर तुम्हाला यूजफुल वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. बघू पुढची न्यूज. आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिट. बघा, ही गोल्फची स्पर्धा आहे आणि शुभंकर शर्मा जे आहे ते
ही स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ठरलेला आहे. बघा, 22 वर्षीय तरुण आहे की ज्याने, शुभंकर शर्मा नाव आहे, त्यांनी आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिट स्पर्धा जिंकलेली आहे. आणि शुभंकर शर्मा जो आहे तो 5व्या क्रमांकाचा भारतीय आहे की ही स्पर्धा जिंकणार आहे. याच्या आधी ज्योती रंधवा, अर्जुन अटवाल, जीव मिल्का सिंग आणि अनिर्बन लाहिरी यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यांचं इयरसुद्धा इथे दिलेलं आहे बघा, 2002, 2003, 6 आणि 8 आणि 15. तर बघा, 2015 मध्ये जे अनिर्बन लाहिरी यांनी जिंकलेली होती, त्यावेळेला ते असं असं पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण भारतीय होते. पण आता जे आहेत ते 22 वर्षीय आहे शुभंकर शर्मा. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघू पुढची न्यूज. चार आंतरराष्ट्रीय विमानतळ एकाच राज्यात. बघा, केरळ राज्यामध्ये आता काय झालेलं आहे, तर चार आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. लक्षात ठेवा तुम्हाला, चार आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. बरोबर, आकडा किती आहे, चार. मग आता जे नवीन झालेलं आहे ते कुठे झालेलं आहे, कुन्नूर येथे झालेलं आहे. ओके, मग तुम्हाला इनडायरेक्ट म्हणजे असा क्वेश्चन पडू शकतो की कुन्नूर येथे झालेलं विमानतळ कोणत्या राज्यात आहे, असं पण येऊ शकतं. तर ते केरळमध्ये. ओके, आणि हे जे आहे ते 2000 एकर परिसरात आहे. याचा याला याला जो खर्च आलेला आहे तो 1800 कोटी खर्च आलेला आहे. याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे, सुरेश प्रभू, एव्हिएशन मिनिस्टर, आणि पी विजयन जे की CM आहेत तिथले. बरोबर, याच्या आधी तीन ठिकाणी आहे, हे चौथा आहे, म्हणजे तिरुवनंतपुरम, कोची आणि कोझिकोड. ओके, या तीन ठिकाणी, आणि हे जे कुन्नूर आहे हे चौथं. असं चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं केरळ हे एकमेव राज्य आहे भारतातील, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता इथे विमानाच्या रिलेटेड आलेलं आहे, एव्हिएशनच्या रिलेटेड आलेलं आहे, तर आपण आधीच्या न्यूजसुद्धा बघितलं पाहिजे याच्या ठिकाणी. आणि आता एक करंट न्यूज आहे की मुंबई विमानतळाने सुद्धा आपला विक्रम, स्वतःचाच विक्रम मोडलेला आहे, जो की पहिला होता की 1003 विमानतळ 24 तासांमध्ये 1003 विमानतळ विमानांचं उड्डाण होण्याचं, तर आता ते 1007 झालेलं आहे. 24 तासांमध्ये 1007 विमानांचं उड्डाण झालेलं आहे. याच्या जो आधी 1003 जे होतं ते जून 2018 मधलं होतं रेकॉर्ड, आणि हेच त्यांनी हे आता मोडलेलं आहे, 1007 झालेलं आहे. आपण याच्या आधी विमानाच्या रिलेटेड पाहिलेलं होतं की झारसुगडा विमानतळाचे नाव वीर सुरेंद्र साई विमानतळ झालेलं आहे, ते कुठल्या राज्यात होतं, ओडिसा. बरोबर, असंच तुम्हाला रिकॉल करायच्या सगळ्या गोष्टी. आणखीन एक आपण पाहिलेलं होतं की एका छताखाली म्हणजे जगातील सर्वात मोठे असं विमानतळ अंडर वन रूप पाहिलेलं होतं. बरोबर, कुठल्या देशामध्ये होतं, तुर्कस्तान. आणि याच्याविषयी लक्षात ठेवायचं बाब तुम्हाला होती, याचं उद्घाटन कधी झालेलं, याचं उद्घाटन झालेलं की रिपब्लिक डे ऑफ तुर्की जो आहे त्याच दिवशी झालेलं, 29 ऑक्टोबरला. ओके, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याची प्रवासी क्षमता जी आहे ती 9 कोटी आहे. आणि आत्ता जे सध्या आहे जगामध्ये की सगळ्यात मोठं आहे जे प्रवाशांच्या कम्पॅरेटिवली, तर ते अटलांटा विमानतळ आहे, जिथून की 10 कोटी होतं. ओके, पण ते एका छताखाली नाही, एका छताखाली कुठलं आहे, तुर्कस्तान इथले. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला इथे रिवाइज झाल्या पाहिजेत. बघू पुढची न्यूज. बघा, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय. आता ऐतिहासिक का, तर बघा, तब्बल 10 वर्षांनंतर तरी मॅच कुठे खेळली गेली, तर ॲडलेड ऑस्ट्रेलिया इथे खेळली गेली. आणि या मालिकेत या मॅचचा सामनावीर कोण आहे, तर चेतेश्वर पुजारा, ज्याने की सेंचुरी मारलेली होती. आणि ही जी आहे ती 4 कसोटी सामन्यांची मालिका आहे, त्याच्यामध्ये आता 1-0 इंडिया लीड करत आहे. बघा याच्यामध्ये रेकॉर्ड काय काय झालेले आहेत, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका इथे कसोटी जिंकणारा कोहली पहिला आशियाई कर्णधार बनलेला आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही की कोहली पहिला आशियाई कर्णधार बनलेला आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतने जॅक रसेल आणि एबी डिविलियर्सद्वारा जे कॅच पकडलेले होते, सॉरी हे चुकून झालेलं आहे, जे कॅच पकडलेले होते ते एका टेस्ट मॅचमध्ये 11 कॅच पकडण्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा की या मॅचच्या रिलेटेड बघा दोन असे रेकॉर्ड तयार झालेले आहेत. एक म्हणजे भारताचा आहे, जो की भारताने तब्बल 10 वर्षानंतर ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे. आणि दुसरं सांगायचं झालं तर एक की कोहलीच्या नावावरती, आणि दुसरा पंतने की जे एकाच मॅचमध्ये 11 कॅच पकडण्याचा एबी डिविलियर्स आणि जॅक रसेल याचा विक्रम ची बरोबरी केलेली आहे. बरोबर, हे तुम्हाला आता माहीत पाहिजे. क्वेश्चन ऑफ द डे बघा, खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात चार आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. अगदी सोपं उत्तर आहे याचं, खाली चार पर्याय दिलेले आहेत, तुम्हाला याचं आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये
मेन्शन करायचं आहे. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. मित्रांनो जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.